पनवेल आणि उरण तालुक्यातून जाणाऱ्या मल्टीमॉडेल कॉरिडॉर रोड प्रकल्पासंदर्भात दिवंगत लोकनेते दिबा पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या कोर कमिटीची प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले यांच्यासोबत सोमवारी बैठक झाली. पनवेल आणि उरण तालुक्यातील 44 गावांमधून हा प्रकल्प जाणार आहे. या प्रकल्पामध्ये घरे बाधित होऊ नये, प्रकल्पग्रस्तांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक पनवेल येथील प्रांत कार्यालयात संपन्न झाली. यावेळी या प्रकल्पाची पूर्ण माहिती प्रोजेक्टरद्वारे दाखवण्यात यावी आणि समितीसोबत चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. या बैठकीला आमदार मनोहर भोईर, आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, शेकापचे नेते जय म्हात्रे, कामगार नेते महेंद्र खरत, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, समितीचे निमंत्रक अतुल पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.